नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्रीम होम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंदिरानगर पाथर्डी फाटा हायवे लगत असणाऱ्या हा रो हाऊस प्रोजेक्ट। तर मित्रांनो, या रो हाऊसच्या प्रोजेक्टमध्ये जवळपास टोटल 9 रो हाऊस आहेत। 9 रो हाऊसपैकी 2 रो हाऊस हे कॉर्नर रो हाऊस आहेत। कॉर्नरचे रो हाऊस हे 1300 स्क्वेअर फीटचे आहेत आणि जे मधील रो हाऊस आहेत ते 1150 स्क्वेअर फीटचे आहेत। रोहाऊसच्या समोरील जी जागा आहे जवळपास ही 12 फुटाची जागा आहे। इथे एक 4 व्हीलर गाडी इझिली पार्क होऊ शकते। या प्रोजेक्टचे जवळपास 80% हे काम कंप्लीट झालेले आहे, 20% काम बाकी आहे। यापैकी आपण एक रोहाऊस पूर्णपणे एक्सप्लोअर करूया। चला तर एक रोहाऊस बघूया आपण। रोहाऊसच्या आतमध्ये जसे आपण एंट्री करू तसे आपल्याला हॉलमध्ये दिसेल की वरती POP हा केलेला आहे। हॉलमधूनच वरच्या साईडला दुसऱ्या मजल्यावर जिना जातो। हॉलला लागून हे बाथरूम दिलेले आहे, इंडियन स्टाईल बाथरूम आहे। बाथरूमला लागून मागच्या बाजूला किचन आहे। किचनमध्ये जवळपास 6-7 फुटाचा वट्टा आहे। किचनच्या मागच्या साईडला हा 3 फुटाचा जवळपास एरिया आहे। रोहाऊसला प्रत्येक रोहाऊसला हे ऑल कंपाउंड केलेले आहे जेणेकरून मागचा व्यक्ती कोणीही आत येऊ नाही शकत। मागच्या बाजूला हा ओपन स्पेस आहे। तसेच रोहाऊसच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता सगळे पाण्याचे नळचे कनेक्शन इथे दिलेले आहे। तसेच मागच्या बाजूला 2500 लिटरची अंडरग्राउंड पाण्याची टाकी देखील आहे। ही पाण्याची टाकी प्रत्येक रो हाऊसला सेपरेट दिलेली आहे। हॉलमधून जो वरच्या दुसऱ्या मजल्यावर जिना जातो तो जिना चढून वरच्या बाजूला गेल्यानंतर राईट आणि लेफ्ट साईडला 2 बेडरूम आहेत। दुसऱ्या मजल्यावर जो पहिला बेडरूम आहे त्याला लागूनच बाल्कनी आहे। बाल्कनीमधून समोरचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं। समोरील जो प्रोजेक्ट आहे रोहाऊसचा तो देखील याच बिल्डरांनी कंप्लीट केलेला आहे। समोर जवळपास आपल्याला दिसतो 9 फुटाचा रोड आहे। जिन्याला लागूनच राईट साईडला बाथरूम आहे। बाथरूमच्या मागच्या साईडला बेडरूम आहे। दुसऱ्या मजल्यावरून टेरेसवर जाण्यासाठी अजून एक जिना दिलेला आहे। जिना चढून आपण डायरेक्टली टेरेसवर पोचल्यानंतर असे दिसते की जे 9 रो हाऊस आहेत त्यांचा सगळ्यांचा टेरेस हा सामायिक आहे। फक्त त्याच्यामध्ये 8-10 फुटाची ही छोटीशी भिंत दिलेली आहे। टेरेसवर तुम्ही बघू शकता 1000 लिटर पाण्याची टाकी देखील दिलेली आहे। या रो हाऊसमध्ये अंडरग्राउंड 2500 लिटरची टाकी देखील आहे आणि वरती 1000 लिटरची एक्स्ट्रा टाकी आहे। मागच्या बाजूला ओपन स्पेस आहे। ओपन स्पेस असल्यामुळे इथे कोणतेही कन्स्ट्रक्शन होणार नाही आणि इथले व्हेंटिलेशन या रो हाऊससाठी अतिशय चांगले असेल। रो हाऊसच्या मागील बाजूला तुम्ही बघू शकता की इंदिरानगर पाथर्डी हायवे हा मागील बाजूने जातो। हायवेला लगतच हा रो हाऊस प्रोजेक्ट आहे। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर कॉर्नरमधील जे रो हाऊस आहेत ते जवळपास 1300 स्क्वेअर फीटचे आहेत। तुम्ही बघू शकता बाजूला 2.5 ते 3 फुटाची एक्स्ट्रा जागा आहे। हा रो हाऊस या रोहाऊसच्या बाजूला जे रोहाऊस आहेत जे रोहाऊसचे काम चालू आहे
तो राऊस या रो हाऊस प्रमाणे दिसेल, कारण की हा रो या रो हाऊसचे काम देखील याच बिल्डरांनी केलेलं आहे. या रो हाऊसबद्दल अधिक माहितीसाठी दिलेल्या या नंबरवर संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर, चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.